आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीने इडापिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, महाविकास आघाडीचं लुटारूचं राज्य जाऊ दे याकरिता राज्यभर आज बळीराजाला साकडं घालण्यात आलं। सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे शेतकऱ्यांवर आणि कष्टकरी जनतेवर आजवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडीला चोख उत्तर आहे। महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण केली गेली नाहीत किंवा शेतकरी हितासाठी कोणतेही ठोस पावलं उचलली गेली नाहीत आणि फक्त जनतेची लूटमार सध्याच्या आघाडी सरकारने केली। उपेक्षित वर्गातील लोकांसाठी रयत क्रांती संघटना नेहमीच आपला बुलंद आवाज सरकारसमोर मांडत आलेली आहे। म्हणूनच या सरकारला कंटाळून महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्ग लुटारूंचं हे सरकार जाऊन कधी एकदा बळीराजाचं राज्य येईल आणि त्या राज्यात शेतकरी कष्टकरी सुखी असतील अशी इच्छा व्यक्त करत आहेत। याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी हितासाठी लढणाऱ्या रयत क्रांती संघटना ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून चौकाचौकात तर ह्या सरकारच्या भकास कामांना कंटाळलेल्या शेतकऱ्यांकडून बांधा बांधावर इडापिडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे, महाविकास आघाडी सरकारचं लुटारूचं राज्य जाऊ दे याकरता बळीराजाला साकडं घालण्यात आलं। छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्य जनतेचे कल्याण केले। भारतीय इतिहासात शाहू महाराजांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे। त्यांनी सामाजिक आणि माणुसकीची मूल्ये रुजवली असे प्रतिपादन वाळवा तालुक्याचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी केले। इस्लामपूर येथील वाळवा पंचायत समिती आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आयोजित छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाअनिसचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील अण्णा होते। यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेस तहसीलदार प्रदीप उबाळे, गट शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार, शिक्षण विस्तार अधिकारी सौ छायादेवी माळी, केंद्रप्रमुख भगवान साठे, महाअनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका संपादक डॉक्टर प्राध्यापक नितीन शिंदे, प्राध्यापक एल डी पाटील, तक्षशिला ज्ञान केंद्राचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, प्राध्यापक डॉक्टर अर्जुन पन्हाळे आणि शालेय विद्यार्थ्यांनी अभिवादन केले। संजय बनसोडे म्हणाले, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपराविरुद्ध कृतिशील दाखवली। शिक्षण, सहकार, शेती, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात भरीव काम केले। आधुनिक विचारांची कास धरून सामाजिक शैक्षणिक बदल घडवले। वंचित घटकाला न्याय देण्याचं काम शाहू राजांनी केले असे मत प्राध्यापक शामराव पाटील यांनी व्यक्त केले। स्वागत प्राध्यापक बी आर जाधव यांनी केले। सूरज पाटील यांनी आभार मानले। यावेळी इस्लामपूर शहरातील शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते। एम डी जाधव, बजरंग सपकाळ, सचिन कांबळे, जितेंद्र भिलवडीकर, अमित पाटील, इम्राम मोमीन, एस डी जगताप, माधवी आवटे, यशवंत धुमाळे यांनी संयोजन केले। वाळव्यातून एन पी एस धारकांचा पुरोगामी सेवा मंत्रिमंडळाला पाठिंबा। सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँक निवडणूक 2022-27 पुरोगामी सेवा मंडळाने केलेल्या सभासद हित कारभाराविषयी जाहीर पाठिंबा देण्यात आला। स्वतःच्या हट्टापायी संघटना मोडीत काढणाऱ्या नेतृत्वाला यावेळी विरोध दर्शवण्यात आला। पुरोगामी सेवा मंडळाने महिला एन पी एस भगिनींना उमेदवारी दिल्याबद्दल श्रीमती प्रियंका पायगोंडा पाटील मॅडम यांचा वाळवा तालुक्यातील एन पी एस मित्र परिवारांकडून सत्कार करण्यात आला। दरम्यान एन पी एस, डी सी पी एस एकाच मुद्द्यावर निर्माण झाले असताना नेतृत्वाने दिशाभूल करून निवडणुकीसाठी त्याचा उपयोग केला गेल्याने संघटनेचे नुकसान केले असून एन पी एस मुद्द्यासाठी कोणताही संघर्ष करण्यासाठी आम्ही सर्व सदैव तयार आहोत असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी श्री सुहास पाटील, श्री कृष्णात पाटील, श्री प्रवीण तळप, श्री संजय लोंढे, श्री बजरंग पवार, श्री शहाजी मदने, श्री अंकुश वाघमारे, श्री जमीर मनेर, श्री लक्ष्मण गायकवाड, सौ विद्या चव्हाण, सौ स्वाती जगताप, सौ शीला शेजारे, सौ तरन्नुम पटेल, श्रीमती प्रियंका वाडकर, सौ विद्या पाटील, सौ अर्चना पाटील, सौ स्वाती पवार, सौ शारदा पाटील इत्यादी उपस्थित होते।